उच्च न्यायालयाने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे ही प्रक्रिया पुन्हा नव्याने करण्याची माननीय उच्च न्यायालयाने जी विनंती केली आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये जे रिटायर्ड होणारे 8 सदस्य त्यांची निवड त्यांची रिटायर्ड व्हायची प्रक्रिया ही माझ्या अध्यक्षतेखाली करावी याचा अर्थ येत्या 14 तारखेपर्यंतचा मी सभापती आहेच. त्यामुळं आम्ही परत सभापतीमधून काम सुरुवात करणार आहोत. पण माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल कुणीही सांगत होतं की हा हायकोर्टात टिकणार नाही. पण यासोबतच पूर्वीला महाराष्ट्रभर लातूर पॅटर्न निर्माण झाला होता की शिक्षणात पॅटर्न होता, बाकी सगळ्या गोष्टीत पॅटर्न होता. आत्ता आमच्या ह्या निकालातली आमची बदनामी अशी आहे की आमचा हातचा निकाल महाराष्ट्रातल्या उर्वरित 26 महानगरपालिकेला कळवला जाणार आहे की प्रक्रिया पुढच्या काळात कशी करावी, लातूरने कशी बेकायदेशीर केलेली आहे ही आमच्या दृष्टीने अतिशय खेदाची बाब आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना यात काही असं वाईट वाटत नाही, पण यात लातूरची बदनामी आहे. आम्ही पुढच्या काळामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या विरोधी पक्षाकडनं जरी आल्या तर आम्हाला स्वीकारायची काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. खरं तर त्यांनीही स्वीकारायला हवं होतं की जी प्रक्रिया त्यांनी पूर्ण अडॉप्ट केली ती आता कोर्टानी स्क्वॅच केलेली असल्यामुळं नव्याने आत्ता 14 तारखेला 8 जे रिटायर होणार त्याची निवड होईल. त्यानंतर महापौराच्या अध्यक्षतेखाली नव्या 8 येणाऱ्यांची निवड होईल आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांशी कन्सल्ट केल्यानंतर चेअरमनच्या निवडीची प्रक्रिया केली जाईल असा संबंध प्रोग्राम हायकोर्टाने आत्ता दिलेला आहे. या विरोधामध्ये महानगरपालिकेचे विद्यमान सभापती हे सर्वोच्च न्यायालयात जायची भूमिका घेतात. खरं तर ही भूमिका एका वकिला शोभणारी नाही. कोर्टानी दिलेला निकाल मोठ्या मनाने ॲक्सेप्ट करायला पाहिजे होता, पण ती प्रवृत्ती त्यांच्याकडे दिसत नाही. त्यामुळं या शहरातल्या लोकांचा 4 जो त्रास झाला तो पुढच्या काळात काँग्रेस पक्ष कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. योग्य असलेल्या विषयासाठी आम्ही एक स्थायी समितीची बैठक घेणार आहोत.